नाशा केला गणये तेची राहिला त्रिपुराचा नाश केला गणये तेची राहिला दहा शुंडांचा शुंडांचा दिसा पूजाचा शोभला शोभला रणजण गावाला गावाला जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल शुभम एडिट्सला। तर मित्रांनो, डेमो व्हिडिओ बघितला असेल तर अशा प्रकारचा गणपती बाप्पाचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 3D झूम इफेक्ट अप्लाय करून स्टेटस व्हिडिओ बनवायचा आहे। तर मित्रांनो, कॅपकट ॲपचं नवीन व्हर्जन नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनला दिलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा। तर चला मित्रांनो, आपण एडिटिंगला सुरुवात करू। इथून कोणत्या VPN शी कनेक्ट होऊन जायचं आहे मित्रांनो। मित्रांनो, अजून कोणी लाईक केलं नसेल तर मित्रांनो फटाफट लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या। मित्रांनो, इथून VPN शी कनेक्ट झाल्यानंतर बॅग घ्या। तुम्ही बॅग घेतल्यानंतर आता आपण कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचा। कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवर जाऊन इथून काही गणपती बाप्पाचे 13 फोटोज ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, चला फटाफट मी फोटो ॲड करून घेतो। तर इथून मित्रांनो 13 फोटो ॲड करून घेतले गणपती बाप्पाचे। तर इथून काही असे रेशोमध्ये सेट करून घ्यायचे, असे झूम करून सेट करून घ्यायचे। मित्रांनो, सर्व इमेज असे रेशोमध्ये सेट करून घ्यायचे। तर मित्रांनो, चला आपण सर्व इमेजला सेट करून घेतलं। सिंपली इथून आपण साऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं मित्रांनो। तर गणपती बाप्पा सॉन्ग ॲड करून घ्यायचं। घेतल्यानंतर मित्रांनो, इथून फोटो काय दिसत आहेत मित्रांनो त्याची ड्युरेशन 2.2 वर ठेवायची। तर मित्रांनो, इथून सर्व फोटोची साईज 2.2 वर सेट करून घ्यायची। आणि इथून जो शेवटचा इमेज आहे तो आपण असा थोडा वाढवून घ्यायचा। घेतल्यानंतर मित्रांनो, सिंपली पहिल्या इथं येऊन जायचं आणि इथून स्टाईलचं ऑप्शन दिसेल मित्रांनो, इथून स्टाईलच्या ऑप्शनला क्लिक करून 3D झूम इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा। तर सर्व फोटोजला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा 3D झूम इफेक्टवाला। तर फटाफट आपण 3D झूम इफेक्ट अप्लाय करून घेऊ मित्रांनो। 3D झूम इफेक्ट अप्लाय झालाय मित्रांनो। इथून आता आपण सिंपली ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करून घ्यायचा। इथं व्हाईटवाल्या बॉक्सवर क्लिक करून इथून बेसिकच्या ऑप्शनवर जाऊन इथून जो पहिलाच इफेक्ट दिसेल मित्रांनो ब्लँच इफेक्ट, इथून ॲड करून घ्यायचं आणि ह्याची ऑपिसिटी 2 ठेवून द्यायचे, 2 ठेवून द्यायचे। आणि इथे खाली कोपऱ्यात दिसेल मित्रांनो अप्लाय टू ऑल, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं। ते अशा प्रकारे सर्व ट्रान्झॅक्शन इफेक्ट लागलेला दिसू मित्रांनो। तर इथून सर्व ट्रान्झॅक्शन इफेक्ट लागलेला दिसेल मित्रांनो, जो व्हाईटवाला इफेक्ट। तर मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय झालेला दिसून येईल मित्रांनो। तर इथून ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो। हा इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। इथून ॲड केल्यानंतर इथून झूम करून घ्यायचा आणि प्लेसचं ऑप्शन दिसेल मित्रांनो, इथून प्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करून फिलर ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं।
अशा प्रकारे इफेक्ट ऐड करून घेतल्यानंतर इथून एक आपल्याला एक ब्लॅक शॅडो इफेक्ट दिसेल मित्र, ब्लॅक शॅडो दिसेल, तो ब्लॅक शॅडो लावून घ्यायचा आहे. ऐड केल्यानंतर खालच्या बाजूला लावून घ्यायचा असा. असा लावून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला एक टेक्स्ट ॲड करायचे मित्रांनो. तर हा जो ब्लॅक शॅडू वाढवून घ्यायचा आपण व्हिडिओला, पूर्ण वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो इथून एक टेक्स्ट ॲड करून घ्यायचे गणपती बाप्पाची, बाप्पा टेक्स्ट अशी आहे मित्रांनो. अशी थोडी खालच्या भागाला सेट करून घ्यायची आणि पूर्ण व्हिडिओला खेचून घ्यायचे. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो इथून आपल्याला एक लोगो ॲड करून घ्यायचे. मित्रांनो तुम्ही आपला लोगो ॲड करून घेऊ शकता इथून. तर मित्रांनो माझा लोगो एक ॲड करून घेऊ इथून, छोटा करून कोपऱ्यावर असं वरती ॲड करून घ्यायचा लोगो. हा बरोबर कोपऱ्यात लावून घ्यायचं आहे. लोगोच्या इमेजला पण खेचून घ्यायचं आहे पूर्ण व्हिडिओला. तर खेचून घेतल्यावर शेवटला मित्रांनो हे जे बाहेरचं भाग असेल तो सर्व भाग कट करून घ्यायचे. अशा प्रकारे कट केलं आपण. अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे मित्रांनो. इथून बघू शकता आपण कशा प्रकारे आपले इफेक्ट ऍड झालेत. तर मित्रांनो इथून ब्लॅक जो कॅपकटचा लोगो दिसत आहे तिथून डिलीट करून घ्यायचा आणि सिंपली इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर इथून व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि लाईक केलं नसेल तर फटाफट जाऊन लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या.